नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व भरती प्रक्रियांसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर जिल्हा परिषद भरती तलाठी भरती कृषी विभाग भरती त्याचप्रमाणे जलसंपदा भरती यांच्या जाहिराती कधी येणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले आहे की ज्या काही भरती प्रक्रिया प्रलंबित आहेत त्यामध्ये तलाटी म्हणा कृषी विभाग जलसंपदा सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जिल्हा परिषद भरती अंतर्गत सर्व पदांची भरती जी आहे ती प्रलंबित आहे तर या सर्व भरती प्रक्रिया कधी होणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर ही माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झालेली धक्कादायक माहिती आहे धक्का तर बघा मित्रांनो शासनाने चार मे दोन हजार वीस रोजी जो नोकर भरती प्रक्रिया बंदचा जी आर काढला तो लागू असल्यामुळे नवीन भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी वित्त विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही विभागाची जाहिराती प्रसिद्ध होणार नाही अशी माहिती या माहितीच्या अधिकारातून उघड झालेली आहे तर पाहूया आपण काय माहिती आलेली आहे तर बघा मित्रांनो नोंदणीकृत दाकेने माहितीच्या अधिकारातून ही माहिती आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून आलेली माहिती आहे तर विषय काय आहे माहितीचा अधिकार अधिनियमन दोन हजार पाच अन्वये माहिती मिळणेबाबत संदर्भ आपला ऑनलाईन अर्ज अर्ज क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी महोदय उपरोक्त विषयावरील आपला दिनांक अठरा दोन बावीसचा ऑनलाईन अर्ज मला दोन तीन बावीस रोजी प्राप्त झाला आहे यामध्ये बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची जाहिरात कधी येणार याबाबत आपण संदर्भाधीन अर्जांवये मागितलेल्या माहितीच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की वित्त विभाग शासन निर्णय चार पाच दोन हजार वीस अन्वये सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व वगळता कोणत्याही विभागाने पदभरती करू नये असे निर्बंध हे घातलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन हे संपूर्ण भारतभर झालेलं होतं आणि या लॉकडाऊनमुळेच आणि कोरोनामुळे ही नोकर भरती स्थगित करण्यात आलेली होती सर्व नोकर भरती स्थगित करून फक्त सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागात भरती प्रक्रिया येणार होती परंतु दोन हजार वीसमध्ये ही स्थगिती लावण्यात आलेली आहे आता त्याला जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आलेले आहेत तरी देखील राज्य सरकारकडून ही भरतीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही आहे याचं नेमकं का कारण काय आहे हे आता सरकारने स्पष्ट करणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि जोपर्यंत राज्य सरकारकडून ही भरती प्रक्रियेवरील बंदी उठत नाही तोपर्यंत कोणतीही नवीन जाहिरात ही येणार नाही आहे अतिशय महत्त्वाची माहिती बघा मित्रांनो जोपर्यंत राज्य सरकारकडून ही भरती प्रक्रियांवरील बंदी उठत नाही तोपर्यंत कोणत्याही विभागातील फक्त सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधे द्रव्य विभाग हे दोन विभाग वगळता इतर कोणत्याही विभागाची नवीन जाहिराती येणार नाही अशी माहिती आपल्याला माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेली आहे उपरोक्त उत्तराने आपले समाधान न झाल्यास हे पत्र प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत प्रथम अपिलीय अधिकारी तथा अवर सचिव अस्थापना सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे अपील करता येईल तर अशा प्रकारच्या या माहितीच्या अधिकारातून अतिशय धक्कादायक माहिती ही आपल्या समोर आलेली आहे जवळपास आता दोन वर्ष पूर्ण होत आलेले आहे सरकारने नोकर भरती प्रक्रिया ही स्थगित केलेली आहे याचं नेमकं का कारण आता सरकारला देणे अतिशय महत्वाचे आहे अनेक विद्यार्थ्यांच्या रोषाला यामुळे सामोरे जावे लागत आहे तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका